सत्ताधाऱ्यांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करण्याची मागणी केली. यावरून विधिमंडळात गोंधळ उडाला, त्यामुळे पाचव्या दिवशीही सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे प्रकरण संपलं आहे ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो, यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. विरोधक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मुद्दा काढतील, पण प्रतिज्ञापत्र आल्यामुळं त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही, त्यामुळं ही सगळी नौटंकी सुरू असल्याचा आरोपही पवार सत्ताधाऱ्यांवर केला आहे. शिंदे फडणवीस सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडेल असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार राहुल शेवाळ यांनी केलेले आरोप पोरकटपणाचे आणि बिनबुडाचे असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनात सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरू आहे, त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप सुरू असल्याची टीका राऊत यांनी केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरला, त्यामुळे आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. या गोंधळानंतर सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली आहे. या गदारोळानंतर विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली, आता विरोधी बाकावरून एका तरी सदस्याला बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. यावेळी जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असं वक्तव्य केलं, त्यामुळं हा वाद पेटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलंय. जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलं असून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी असा ठराव भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमतानं मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. आमदार मुक्ता टिळक यांचं आज वयाच्या 57व्या वर्षी दीर्घ आजारातनं निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून त्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवलं होतं, तर 4 वेळा नगरसेविका होत्या. उद्या सकाळी अंत्यदर्शनासाठी 9 ते 11 केसरीवाडा राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी येथे 11 नंतर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जयंत पाटील यांचं या अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलंय. याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे फडणवीस सरकार निषेधार्थ आंदोलन केलं. यावेळी जयंत पाटील यांना उचलून घेत मवीय आमदारांनी जयंत पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी निर्लज्जपणासारखे करू नका असं आवाहन केलं. मी माईक बंद करून बोललो होतो. विरोधी पक्षाचे आवाज दाबण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा अमीरभाव पाहिला आहे. 32 ते 33 वर्ष माझ्याकडून कधीही कुणाला अपशब्द वापरला गेला नाही. दुसरे प्रकरण टाळायचे होते म्हणून निलंबन केल्याचं पाटील यांनी म्हणलंय. तसेच या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय. शेअर बाजारात मागील 2 दिवसांपासून विक्रीचा सपाटा सुरू आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात 1% घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजारातील घसरण आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक आणि HDFC आदी कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 635.05 अंकांच्या घसरणीसह 61,067.24 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 186.20 अंकाच्या घसरणीसह 18,199.10 अंकावर स्थिरावला. Thank you.